आपल्याला मिळते का, त्या मदतीतून आपल्याला काही निधी उपलब्ध होऊ शकतो का, हे सर्व आपण शाळेने सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य 15 असतील 16 असतील आणि शिक्षकांनी मिळून ते आराखडा तयार करायचा आणि ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी सगळे संकट असतात, खूप असतात, तुम्हाला घरी जायचं असेल, काम करायचे असतील, काय आम्ही दिवसभर इथे घालणार सगळ्या शिव्या छापांचे पण तोंडामध्ये येत असतील, परंतु त्याला पर्याय नाहीये. रस्ता जर आपल्याला करायचा असेल मार्ग मोकळा, तर त्याच्यामध्ये खडे येतील, खडे बाजूला करा, पुढे पुढे काटे येतील, काटे बाजूला करा, अजून पुढे चालत गेला तर एखादा मोठा दगड दिसेल, म्हणून घाबरून जाऊ नका, त्या दगडा उभे राहा, स्वतःची उंची वाढवा आणि मग तुम्हाला जो रस्ता मिळेल त्या पद्धतीनं. खूप अडचणी आहेत, परंतु अडचणींवर मात करून शिक्षणाचं धोरण ठरवले की त्यांनी सांगितलंय पहिलं 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत मुलांना शिक्षणाचा अधिकार होता, आता पण आहे, पण आता त्यांनी काय केलं 3 वर्षापासून घेतले. निवड करत असताना आपल्याला प्रोसिडिंगला 8 दिवस अगोदर कळवायला लागायचं आणि ती प्रोसिडिंग लिहिल्यानंतर पालकांची आपण मीटिंग घ्यायचो, त्याच्यामध्ये सादर करायची, चर्चा व्हायची आणि आपण शाळेच्या